नाही ती सवय झालेली. सिल्वर प्ले बटन येणार आहे घड्याळाला कळत. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. वार कोणता आहे? रविवार आहे. आपल्याला एक म्हणजे सवय झालेली आहे, एक म्हणजे वार कोणता, दुसरं म्हणजे टायमिंग. सतत टायमिंग दाखवणे आणि वार सांगणे. त्याशिवाय तुम्हालाही कन्फ्युजन होतं की म्हणजे कुठला व्लॉग कधीचा आहे, किती वाजलेले आहेत, किती वेळामध्ये काय काय आपलं रुटीन असतं, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. पण सध्या घड्याळाचा थोडासा गोंधळ आहे, त्यामुळे तुम्हाला मॉर्निंगचं घड्याळ मी दाखवलेलं नाही. अन्यथा माझं पहिला टायमिंग तुम्हाला दिसतं आणि मग जे काय आहे ते रुटीन दिसतं. जवळजवळ हे 5:30 टायमिंग होतं. आज ना बाहेरच्या साईडला टाकी भरायला लावली आणि पटकन आंघोळ करून आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही म्हणसाल 5:30 ताई, तर यस, आज रोजच्यापेक्षा खूप लवकर दादांचं काम आहे, जाणार आहेत रोजच्यापेक्षाही लवकर. त्याचबरोबर स्वामी मंदिरातही जायचं आहे. माझा विचार शक्यतो मठामध्ये जाण्याचाच होता, पण मठ जो आहे तो आपल्यापासून लांब आहे. कोटी तीर्थ म्हणून जे आहे बघा, तिथं आहे. बऱ्याच जणींच्या मला कमेंट येतात कोल्हापूरमध्ये कुठे आहे, तर कोटी तीर्थ जे आहे ना तिथे आहे. एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे ज्यामध्ये पत्ता वगैरे सगळ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये मला एक महत्त्वाचा मेसेज हा द्यायचा आहे. मला मध्यंतरी ना मी जसं स्वामी सेवा शेअर करत राहिले तसं मला काही कमेंट आलेले आहेत काही ताईंच्या की सोनाली मी बँगलोरला राहते, किंवा मी अमुक ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर राहतात आणि त्यांना स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे, खूप म्हणजे खूप. पण काय होतं आहे ना की त्यांना तिथं ती पोती जी आहे ती मिळत नाही, त्यामुळे त्या सेवा करू शकत नाही आहेत. किंवा एखाद्या समजा असं 11 गुरुवार पकडायचे झाले किंवा पारायण करायचं झालं तर ती पोती अवेलेबल होत नाही आहे. मग त्यावेळेला त्यांनी मला 2-3 अशा कमेंट आल्या त्या ताईच्या की सोनाली तू आम्हाला पाठवेल का, तर यस, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे. जी जी ताई आहे आणि ज्या ज्या ताईला पोती अवेलेबल त्यांच्याजवळ होत नाही, त्यांनी मला आजच्या कमेंटमध्ये फिक्स सांगणे. त्याचबरोबर मेल आय डी जो आहे त्या मेल आय डीवरती येऊन तुम्ही तुमचं नाव पत्ता डिटेल्स सगळं द्या, तुमची जी काय आहे ना म्हणजे माहिती सगळी व्यवस्थित द्या जेणेकरून ॲक्युरेट पत्ता असावा. आणि मग त्या पत्त्यावर तुम्ही कुठेही असा, महाराष्ट्राच्या बाहेर जरी असला तरी तिथं मी तुम्हाला ती पोती जी आहे ती पोचवेन. ही पण एक आपली स्वामी सेवाच आहे. काय म्हणतात की ज्यांची इच्छा आहे कुणीकडनं तरी त्यांना अडचणी आहेत आणि सेवेमध्ये यायचं आहे पण म्हणतात की येऊ शकत नाही आहेत पोती नसल्यामुळे, करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी या तुमच्या ताईचा कायम सपोर्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही जिथेही असाल, तुम्हाला मिळत नसेल मला फक्त ईमेल करा. ईमेल कुठं आहे सांगते मी. माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला ईमेल मिळेल. आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मी माझा ईमेल देत आहे तुम्हाला. जर डिस्क्रिप्शन बॉक्स हेही बऱ्याच जणींना कळत नाही तर तरी पण सांगते कुठं आहे. आता तुम्ही व्हिडिओ पाहता, टायटल दिसतं, त्या टायटलवरती टच करायचं. ज्यावेळेला तुम्ही त्या टायटलवरती टच करचाल हलकंसं, तर माझं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्याच्यामध्ये मी ईमेल आय डी खालच्या साईडला दिलेला आहे आणि मग त्याच्यावरून तुम्ही मला मेल करू शकता. बऱ्याच ताई खूप खूप नाराज होतात कारण मला बऱ्याच वेळेला त्यांनी नंबर मागितलेला असतात, ताई नंबर दे. पण तुम्हाला खरं सांगू माझ्या गोडताईनं, तुमच्याप्रती माझं प्रेम खूप आहे, माझ्याप्रती तुमचं आहे, पण तुमचे नंबर मी इथे घेऊ शकत नाही ना, माझे नंबर मी तुम्हाला इथे देऊ शकत नाही. आणि आज आपली फॅमिली हजारोमध्ये आहे, हजारो ताईंशी मी बोलू शकते, ज्या काय मनमोकळ्या गप्पा ज्या मारू शकते किंवा माझ्या मनातलं काही असू दे शेअर करू शकते, ते फक्त आणि फक्त इथंच करू शकते. कारण तेवढ्या सगळ्या जणींसंग बोलणं ते शक्य होत नाही, तुम्हालाही माहीत आहे. आणि तुम्ही म्हणता की तुझा इंस्टाग्राम आय डी वगैरे आहे का, फक्त नावापुरतं आहे. तुम्हाला खरी गोष्ट सांगते, आज मी सोशल मीडियावर काम करते तर मी एक नव्हे तर 2-2 चॅनल जरी काढले तरी खूप छान चालतील. इंस्टाग्राम जे आहे खूप छान चालेल, फेसबुक छान चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. पण ती एक म्हण आहे बघा की पचेल तेवढंच खावं आणि जे छान दिसेल तेवढंच लिहावं म्हणले अगत. मला फक्त माझा आहे ते व्यवस्थित कंटिन्यूली करायचं आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं किंवा खूप सारे हे जे हाव वगैरे नाही आहे. त्यामुळे मी इंस्टाग्राम नुसतं बऱ्याच ताईने रिक्वेस्ट केला ओपन केलं आहे, त्याच्यावरती काहीही टाकलेलं नाही ना तिकडं, म्हणजे वळूनसुद्धा बघितलं जात नाही कारण तेवढा वेळच नसतो. तुम्हाला माहीतच आहे पूर्ण घरातलं जे काय हँडल करायचं असतं ते मीच करत असते, आपल्या सगळं ह्याचं काम पण मीच करत असते.
बाकी सगळेजण आहेत, घरातली फॅमिली सपोर्ट फुल आहे तुमच्या दादांचा सगळ्यांचा, पण प्रत्येकाची व्याप आहे ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात गुंतलेले असतात. कारण बऱ्याच वेळेला मला कमेंट आलेले आहेत, मी मेल करा म्हणलं की मला त्याच्यावरती असं विचारलं जातं की इन्स्टा आय डी सांग, फेसबुक आय डी सांग, म्हणून मी आधीच तुम्हाला सगळं क्लिअर केलं. मेलवरती या, पत्ता वगैरे द्या, मी टोटली बघेन किती ताईंना त्याची गरज आहे, आणि ज्या दिवशी तुमच्या दादांना वेळ असतो त्या दिवशी जाऊन आणली जातील आणि मग ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. तर मला आणि एक कमेंट सतत येत असते की इथं बघू शकता कोपऱ्यात तुळशी वृंदावन आहे, आणि मग कमेंट असे असतात की पहिला म्हणजे त्यामध्ये लावलेलं झाड कोणतं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी वृंदावन असताना तू इकडच्या साईडला का तुळस लावलेली आहे. जुन्या ताईंना माहीत आहे, मी जवळजवळ 5-6 महिन्यापूर्वी शेअर केलेलं होतं, पण हल्ली कमेंट जास्त वाढल्या. तर काय आहे ना की वरती जो दुसऱ्यांचा पत्रा आहे, म्हणजे जो खिडकीसाठी बाहेर काढलेला पत्रा आहे ना, तो पत्रा पूर्ण आपल्या जागेमध्ये आहे त्यांचा. आता शेजार धर्म आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम, म्हणजे म्हणतात ना आपण असू दे आपण ॲडजस्टमेंट करून घेतो, तशा प्रकारे आहे. पण ते काय होतं ना की पावसाळ्यामध्ये ना त्याचं पाणी जे आहे ते बरोबर त्या तुळशीच्या ह्याच्यामध्ये येत होतं, आणि त्याने काय व्हायचं की तुळस जाग्यावरती कुजत होती, कारण ते पाणी सतत 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 ना त्यामध्ये राहत होतं. कारण तुम्हाला माहीतच आहे की असा पाऊस पडणं आणि ते एक सलग वरून धार लागणार, कारण वरच्या पत्र्याचं पाणी येणार त्यांच्या, म्हणजे मेन पत्र्याचं पाणी येतं त्यांच्या खिडकीच्या पत्र्यावरती, आणि तिथलं पाणी जे येतं ते त्याच्यामध्ये येतं, म्हणून मला नाविलाजाने तिथून काढावं लागलं. आणि झाड कोणतं आहे, तर झाड जे आहे तिचं नाव आहे क्रासुला. क्रासुला जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मी सांगेन तुम्हाला, गुगलला जावा आणि क्रासुला प्लांट म्हणून सर्च करा. खूप छान झाड आहे, मी जवळजवळ आणून त्याला 6 वर्ष होऊन गेली. मी जसं या घरामध्ये राहायला आले ना, त्याच्यानंतर एक काही दिवसात, 1-6 महिन्यात ना ते झाड मागवलेलं होतं. अगदी छोटंसं होतं, पण ते जे आहे ना ते थोडंसं महाग आहे, म्हणजे आपले इतर प्लांट असतात ना त्याच्यानुसार त्याची प्राईज जास्त आहे. कारण फेंगशुई म्हणतात ना, चिनी फेंगशुई, त्याच्यानुसार त्या झाडाला खूप सारं महत्त्व आहे. अगदी छोटंसं जरी लावलं तरी येतं, पण शक्यतो ते विकत घेऊनच बरेच जण लावतात. आणि ज्यावेळेला मग मला वाटलं की बाबा चला आणूया बघूया, आणि त्यावेळेला मग ते मी आणलेलं होतं, छानपैकी आलेलं आहे. अगदी सांगते का, मी एक इत पण ते झाड नव्हतं, फक्त 2-3 ठाप्या होत्या, पण ते छान फुललेलं आहे, वाढलेलं आहे. इथं मी काय करत आहे तर मटकी, यावेळेला ना खूप सारी मटकी भिजत घातलेली आहे, पण हो मोड येण्यासाठी नाही घातलेली, कारण मी ऑलरेडी ही भाजून ठेवलेली मटकी आहे. आणि आता गावावरून येताना आईने दिलेली जी मटकी आहे ती प्युअर देशी आहे. आणि खरी गोष्ट म्हणजे काय, तर ज्यावेळेला देशी मटकीला आपण मोड आणतो आणि ते जेव्हा त्याची उसळ वगैरे किंवा मिठातली वगैरे खातो ना, खरंच सांगते मोकळी जरी खाल्ली तरी चव आहे, पण आपल्या हायब्रिडला तेवढी चव नाही. मी शक्यतो काय करत असते अशा पद्धतीनं, साधा सिंपल जे आहे ना ते करत असते. इथं काही लपतप आमटी वगैरे नाही, तेवढं पाणी का ओतलेलं आहे तर चांगल्या प्रकारे अजून थोडंसं शिजू द्यावं म्हणून. बाकी सुक्कच आहे ते, आणि इकडं करणार होते पहिल्यांदा वरण करणार होते, पण नंतर म्हणलं राहू दे आमटीच केलेली बरी. वरण पण पसंत केलं जातं आणि आमटी पण केली जाते. शक्यतो सकाळच्या म्हणजे जो स्वयंपाक असतो आपला डब्याचा आणि आमचा, तो साधाच असतो, कारण मुलांचे डबे असतात, यांचा डबा असतो, त्यामुळे शक्यतो साधा. आठवड्यातून 1-2 दिवस असतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक थोडासा स्पेशल ग्रेव्हीदार भाजी वगैरे, अन्यथा भाजी चपाती भात आमटी. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या गोड ताईंचं सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. आता टायमिंग बघून सांगते. ओर बाळा, हो हो बारीक कर, तो राहू दे, एक जा बारीक आहे ना, राहू सर गेले तिथं. टायमिंग बघून सांगते, घड्याळाचा अजून पत्ता नाही, तो अजून 57 मिनटं, 7:57 झालेले आहेत. दाखवते दादाच्या मोबाईलची अवस्था काय आहे बघा, दिसतच ना माझा स्वयंपाक झालेला आहे, सगळं राहिलेलं आहेत फक्त चपात्या करायच्या. त्याच्या आधी आपण जाणार आहोत स्वामी मंदिरामध्ये, तर चला आम्ही निघालेलो आहोत. मॅचिंग मॅचिंग चॉकलेटी चॉकलेटी. हा काय म्हणताल बहिणींना? सर्व ताईंना आज लवकर उठलेलो आहे, तर काही नाही काही नाही, लवकर उठलेलो आहे. तर सर्व ताईंना दादाकडून नमस्कार, छोट्या ताईंना आशीर्वाद, मोठ्या ताईंना साष्टांग प्रणाम. आजचा दिवस आनंदाचा सुखाचा समाधानाचा जाऊ. आणि हो ते आता घड्याळाकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, रात्री एक कमेंट आलती एका ताईची, तुम्ही वाचली की ते घड्याळ पण योग्य वेळी हे झालेलं आहे का, तिथे सिल्वर प्ले बटन येणार आहे घड्याळाला कळतं, त्यांनी ते जागा ठेवलेली आहे त्या ताईंनी. तर घड्याळ कारकडले माहिती,
कुठली वस्तू बाद झाली काय झाली लवकर घरात येत नाही, यांच्यामुळे येत नाही. तुळशीचा दिवा मोठा लावला म्हणले हे होते, तर ते काय व्हायला लागले म्हणजे काळवायला लागले का, म्हणून ते झाकायचंच बंद केले. आता काय म्हणतात 8 वाजले तरी फुलं उमललेली नाहीत. तर मंदिरामध्ये मी चाललेले आहे नारळ, खडीसाकर, अगरबत्ती, कापूर हे घेऊन. केळी मला सकाळच्या टायमिंगला मिळालेली नाही आहेत, नेक्स्ट टाईम आणि एकदा मी येणार आहे त्यावेळेला ठेवू. आता इथं कशाला आलेले आहे सांगते मी. आजीसाठी प्रार्थना केली होती स्वामी महाराजांना. मी तुम्हाला आजीची कंडिशन काही शेअर केली नाही. खरं सांगायचं म्हणजे आजीची कंडिशन एवढी बेकार झाली होती की पूर्ण अन्नाचा त्याग, जेवढे पै पाहुणा होते ना अगदी गाड्या करून येऊन आजीला बघून गेले, कारण तिची कंडिशनच तशी झालेली. बऱ्याच जणांना वाटत होती की आताही यातून उठते का नाही, कारण ती समोरचं दृश्यच तसं होतं. त्यामुळे बऱ्याचदा सगळ्यांचं रडारडी काय म्हणतात की टेन्शन घेणं हे सगळं चालूच होतं. आणि त्याच वेळेला स्वामी महाराजांना प्रार्थना केलेली की महाराज आजीला बरं करा, तिला अजून खूप दिवस आमचं सगळं काही बघायचं आहे, आणि एक जे औषध होतं ते सहज आपण नेलं आणि ते काम केलं तिच्यावरती, असं काम केलं की फक्त 2 ते 3 दिवसामध्येच म्हणतात ना काम केलं गेलं, असंच असतं. महाराजांची लीला ही अशीच असते. काय म्हणतात की चमत्कार होण्यापेक्षा अशा पद्धतीनं जे काय होतं ना ते होतं. आजीची तब्येत आता सांगते जवळजवळ 90% चांगली आहे, 10% थोडाफार तो स्टोन आहे तो अजूनही आहे, आणि मग तो ज्यावेळेला त्या स्टोनवरती आपण उपचार घेऊ मग काय होईल ते सांगेन. पण बाकीचं सगळं जेवढं काय व्याधी होत्या सगळ्या टोटली गेलेल्या आहेत, सगळं मस्त आहे. म्हणूनच त्यांना मी ते काय म्हणतात की आपण ज्यावेळेला आजारी असतात त्यावेळेला पण ठेवत जावा, आणि ज्यावेळेला व्यवस्थित माणूस होतं आपलं त्यावेळेलासुद्धा तुम्ही ठेवत जावा. म्हणजे आता एखादा व्यक्ती आजारी आहे हॉस्पिटलमध्ये आहे त्यावेळेलासुद्धा स्वामी महाराजांपाशी जावा, अशा पद्धतीनं सगळं ठेवा, प्रार्थना करा त्यांना बरं वाटू द्या म्हणून, आणि ज्यावेळेला ती व्यक्ती चांगली होईल तेव्हासुद्धा त्यांना सांगायला जात जावा. चला मी जाऊन आले मंदिरातून. आता टायमिंग बहुतेक 8:30 असणार आहेत बरोबर, 8:30 डबा भरून ठेवून गेलते का, तर मला माहीत आहे आलं की एक सलग आहे डबा 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 डबा. एकदा भरून ठेवला म्हणजे आपल्याला कोण बोलत नाही ना, त्याच्या आधी मी ते करून ठेवत असते. चला मी विधीचा एंड करणार आहे, पण एंड करायच्या आधी ते जरा आपलं म्हणजे आजीला दिलेलं औषध होतं ना ते जरा सांगा, नाव काय दाखवा. म्हणजे मला कमेंट आलेले नाव आता काय त्या दिवशी दाखवली, त्यांचा बहुतेक तर ताई व्हिडिओ पाहिला नसावा आधी, त्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. आता नाव कुठे काय माझ्या पिशा आहे तर त्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे. एखाद्याला जर त्यांना मागवायचं असेल त्यांनी कसं मागवायचं, मागवायला होय म्हणजे आता मला कमेंट आली म्हणल्यानंतर त्या मागवतील मग ऑनलाईन मिळेल, तर तुम्हाला ऑनलाईन मिळेल. ऑनलाईन सर्च करा ते. प्राइस किती पर्यंत आहे आपल्याला, किती पर्यंत मिळालं ते आम्हाला MRP ने मिळालं, परंतु ऑनलाईन जर चौकशी केली तर थोडं कमी दरात पडू शकतो, कमी दरात पडू शकतो, MRP च्या हिशोबाने मिळाले. दादा थोडेसे खुश आहेत, दादाच्या खुशीचं कारण लवकरच तुम्हाला कळणार आहे. एवढे खुश आहेत, एवढे खुश आहेत ना दादा, ज्यांना आनंद भरपूर आहे. सवय झालेली मला काय होतं की वेल्डिंगच्या ह्याच्यामुळे ना उजेडाचा परिणाम जास्त होतो मला, त्यामुळे डोळे माझे सारखे असे दिपल्यागत तुम्हाला जाणवत असेल व्हिडिओमध्ये दिपल्यागत होतात, त्यामुळे चष्मा घातला की कोणाला कळत नाही. एक टाइम मध्ये दादा डोळे मिचकावतात, दादा डोळे मिचकावण्याचं कारण ते वेल्डिंगच्या ह्याच्यामुळे सवय झाली होती. कारण का एखाद्या वेळेस समजा अडचणीत असलो तर ते आम्ही पॉइंट मारताना असं डोळं झाकायची सवय आहे, आम्हाला पॉइंट मारताना डोळं झाकायची सवय, त्यामुळे ना ती सवय झालेली आहे डोळे मिचकवणे. आणि तसं काय म्हणजे मिचकवत नाही, एखाद्या सवय असते ना. तर चला मी व्हिडिओ एंड करते. सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना सगळ्यांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ.